नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि असे विद्यार्थी जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करतायत त्यांच्यासाठी खूप चांगली न्यूज आणि खुश खबर घेऊन आलोय. महत्वाची गोष्ट अशी आहे की या 7 मार्च पासून आपण युट्यूबवर लाईव्ह डेली लाईव्ह बेसिक मॅथ्स पूर्ण सिरीज ही सर्वांसाठी फ्री ठेवणार आहोत. आणि ही जी सिरीज आहे ही ओपन टू ऑल असणार. आता मनातले प्रश्न तुमच्या की सर ही सिरीज कोण शिकवणार, यामध्ये सिलेबस काय असणार आहे, ही कोणकोणत्या एक्झामसाठी जास्त उपयोगी पडणार आहे, या सर्वच्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये थोड्या छोट्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर शेअर करणार आहे. जास्त मोठा व्हिडिओ नसणार आहे. आणि मूळ मुद्दा, तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला ही सिरीज जर कंटिन्यू बघायची असेल, ज्याला एकही रुपया चार्ज नाही आहे आणि कंप्लीट पूर्ण फुल सिरीज मी तुम्हाला शिकवणार आहे, तर या सगळ्या सिरीजचे तुम्हाला बेनिफिट घ्यायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. या व्हिडिओची लिंक जे तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. चला बघूया काय आहे. जर मित्रांनो मी तुम्हाला असं विचारलं 100 चा पॉवर 17 × 101 चा पॉवर 217 याचा आन्सर काय येणार आहे, बरोबर? किंवा जर मी असं विचारलं 3 raised to 337 याची व्हॅल्यू काय असणार आहे, किंवा जर मी अजून डिफिकल्ट क्वेश्चन विचारला 397 × 689 × 553 / 327 जर या टाईपचा क्वेश्चन असेल तर आन्सर काय असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं दिसायला खूप कॉम्प्लेक्स वाटत असतील, पण या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप झाले 10 सेकंद किंवा 15 सेकंदामध्ये काढू शकता. सर कसं शक्य आहे? हे शक्य आहे. हे शक्य करण्यासाठी तुम्हाला ही आपली पूर्ण सिरीज रेग्युलर बघायची आहे, रेग्युलर फॉलो करायची आहे. आणि जनरली असं असतंय की ज्यावेळेस एखादी सिरीज आपल्याला सिरियसली करायची वियोग येतो, मला माहितीये काही ना काही अडचणी येतील, परंतु या अडचणीवर मात करून तुम्हाला दिलेल्या टायमावर डॉट दिलेल्या टायमावर लाईव्ह यायचं आहे. बघूया सिलेबस काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचा जो सिलेबस आहे किंवा त्याच्या अगोदर ही एक्झाम कोणकोणत्या, म्हणजे हा सिरीज कोणकोणत्या एक्झामसाठी जास्त बेनिफिशियल आहे. महत्वाचं, बँकिंग एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी, आता रिसेंटली आरबीआयची एक्झाम आहे, आरबीआय मध्ये या सिरीजवर कमीत कमी तुम्हाला 10 प्रश्नांचा फायदा होईल. मी कमीत कमी 10 प्रश्न बोलतोय आणि हे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 10-12 सेकंदात सॉल्व करायचा असेल तर या सिरीजचा सर्वांनी पूर्णपणे फायदा घ्यायचा आहे. सेकंड, जे कोणी इंजिनिअरिंगचे स्टुडंट असतील किंवा ऍग्रीचे स्टुडंट असतील, तुमचं एमईएस किंवा एमपीएससी ऍग्री साठी याला तुम्हाला प्रचंड फायदा होणार आहे. तुमचे जेवढे काही कॅल्क्युलेशन आहेत तिथं कॅल्सी अलाउड नसतो, हे कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी या सिरीजला पूर्णपणे फॉलो करायचं आहे. नेक्स्ट, एसएससीची एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी, रेल्वेची एक्झामची तयारी करणारे विद्यार्थी आणि ऑदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, ऑदर म्हणजे येतं गेट किंवा तुमचं महाट्रान्सको, महाजेमको, महाडिस्कॉम, बरोबर, किंवा बाकीचे काही एक्झाम्स असतील, मेकॅनिकलचे आरटीओचे एक्झाम्स असतील, असे भरपूर विद्यार्थ्यांना याचा बेनिफिट होणार आहे. काही विद्यार्थी असतील कॅम्पस सिलेक्शन साठी ट्राय करत असतील त्यांना देखील याचा खूप फायदा होणार. तर या सर्वांना गोष्टी समजल्या असतील की युजफुल फॉर कशासाठी, बँकिंग, एमपीएससी, एसएससी, रेल्वे अँड अदर कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इन्क्लुडिंग कॅम्पस. नेक्स्ट सिलेबस बघूया, जरा सिलेबस महत्वाचा. या सिलेबस मध्ये कव्हर काय होणार आहे, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम एक्झॅक्टली काय असतं, याच्यावर बेस क्वेश्चन कसे येतात, कोणी कॅटचं प्रिपरेशन करताय त्यांच्यासाठी हे खूप जास्त महत्वाचं आहे, सर्वांना ठाऊक असेल. यानंतर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, उसके बाद स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, डेसिमल, फ्रॅक्शन, म्हणजे डेसिमल मध्ये स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, फ्रॅक्शन मध्ये सर्व या गोष्टी येणार. यानंतर एससीएफ अँड एलसीएम, डिव्हिजिबिलिटी टेस्ट, यानंतर डिजिटल रूट मेथड, डीआरएम, डिजिटल रूट मेथड. मी आता तुम्हाला सांगितलं मोठे मोठे कॅल्क्युलेशन 10-10 सेकंदात 5-5 सेकंदात जर करायचे असतील, डिजिटल रूट मेथड अतिशय महत्वाची गोष्ट आहे. यानंतर सर्च अँड इंडायसेस, सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन. आरबीआयची किंवा आरआरबीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे सिम्प्लिफिकेशन किंवा अप्रॉक्सिमेशन 10-10 क्वेश्चन्स असतात, याचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यायचा. क्लिअर? आणि ही सिरीज तुम्हाला करायची असेल तर पुन्हा सांगतोय, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा,
नोटिफिकेशन बेलला ऑन करून ठेवा, कारण आपण भेटणार आहोत 7 मार्च 2022 पासून युट्यूबवर लाईव्ह रात्री नऊ वाजता लाईव्ह भेटण्याचं कारण एवढंच आहे, तुमचा दिवसभर असणारा अभ्यास केल्यानंतर काहीतरी शेवटी इंटरेस्टिंग ज्याचा आपल्याला स्टडीमध्ये फायदा होणार आहे, कारण की दिवसभर तुम्ही सॅच्युरेट झालेला असाल मला माहिती आहे, तर या सॅच्युएशन मध्ये पुन्हा सेल्फ स्टडी करणं थोडस जड जाईल, मग हा वेळ वाया जाऊ नये, तुमच्या वेळ बाकीच्या गोष्टींसाठी जर वाया घालवायचा नसेल तर या सिरीज मध्ये युटिलाइज करा, व्हॉट्सअप चॅटिंग असेल, फेसबुक असेल, इन्स्टा असेल, किंवा जे काही सोशल मीडियावर तुमचा वेळ वाया जातो तो जर युटिलाइज करायचा तर युट्यूबवर लाईव्ह लेक्चर मध्ये युटिलाइज करा, याचा फ्युचरमध्ये तुम्हाला नक्की आवर्जून फायदा होईल. क्लिअर? अजून एक महत्वाची गोष्ट, 10 मार्च पासून आपली ऑफलाईन बॅच सुरू होती आहे, या ऑफलाईन बॅचला औरंगाबाद मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या नंबरवर इन्क्वायरी करून रजिस्ट्रेशन करू शकता. चला इथं थांबूया, भेटूया 7 मार्चला रात्री 9 वाजता युट्यूब लाईव्हवर. अतिशय महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, हे सर्व लेक्चर्स मी स्वतः कृष्णा पाटील कव्हर करणार आहे, सर्व लेक्चर्स मी स्वतः येणार आहे. चलो, थँक्यू सो मच, बाय बाय.